हरिओम, माझं नाव निशिकांत सिंह कुलकर्णी. सन 2003 पासून मी वाशी उपासना केंद्रात सद्गुरु उपासने करता जात आहे. फेब्रुवारी 2022 या महिन्यामध्ये माझ्या मुलीचं गावी लग्न असल्यामुळे मला माझ्या कुटुंबासह गावी गाडीने जायचे होते. जाण्यापूर्वी एकदा गाडीचं सर्व्हिसिंग ओव्हरऑलिंग करावी या उद्देशाने मी माझ्या मेकॅनिककडे माझी गाडी नेऊन दिली. एक 5-6 दिवसानंतर मेकॅनिकने मला गाडी आणून दिली. मी एके दिवशी संध्याकाळी मेकॅनिकने बॉनेटच्या आतमध्ये सगळं काम व्यवस्थित केलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी बॉनेट उघडलं. इंजिन ऑइलची लेवल किती आहे, त्याची कंडिशन काय आहे हे मला चेक करावं असं का वाटलं माहीत नाही, पण त्याकरता मी गाडीच्या इंजिनचा ऑइल लेवल इंडिकेटर ओपन केला, ऑइल लेवल चेक केली. थोडीशी कमी वाटल्यामुळे डिकीमध्ये एक ऑइलची बॉटल शिल्लक आहे म्हणून ते भरावं म्हणून मी इंजिनची मुख्य ऑइल कॅपसुद्धा ओपन केली, एक्स्ट्रा ऑइल त्याच्यामध्ये भरलं, डिकीमध्ये बॉटल परत नेऊन ठेवली आणि मी बॉनेट बंद केलं. मी ऑइल लेवल इंडिकेटर आणि कॅप, ऑइल टाकीची कॅप, या दोन्ही गोष्टी बंद करायला विसरलो. दोन्ही इंजिनवर तसंच ठेवलं, बॉनेट बंद केली. गावी जायला अजून 2-3 दिवस असल्यामुळे मध्यंतरी ते ह्या 2-3 दिवसात मी माझं घर कोपरखैरणे ते वाशी स्टेशन असं गाडी घेऊन जात होतो. वाशी स्टेशनला पार्क करायचो, ऑफिसला जायचो मुंबईला आणि परत वाशी स्टेशनवरून घरी गाडी घेऊन यायचो. असं मी 2-3 दिवस गाडी चालवली. ज्या दिवशी मला सकाळी लवकर उठून सगळं सामान घेऊन गावी जायचं होतं त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आता पेट्रोलची टाकी फुल करावी, गाडीच्या चाकांमध्ये हवा भरावी या उद्देशाने मी पेट्रोल पंपावर गाडी घेऊन गेलो. गाडीमध्ये पेट्रोल भरलं असताना मला बापूंनी बुद्धी दिली की त्या पेट्रोल भरणाऱ्या माणसाला माझ्या गाडीला तू ऑइल नंतर कुलंट या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत की नाही एकदा चेक करून घे असं सांगण्याची मला बापूंनी बुद्धी दिली. तो म्हणाला ठीक आहे, पाठीमागे गाडी आणखी घरीच रांग आहे, तुम्ही गाडी साईडला घ्या. पेट्रोल पंपाच्या आवारात मी गाडी साईडला उभी केली, त्याने बॉनेट उघडलं आणि तो जोरात ओरडला की साहेब, मी म्हणलो काय झालं बाबा, ये आप ऐसी कंडिशन में गाडी चला रे हो, म्हटलं काय झालं, तर ती ऑइल इंजिन ऑइलची कॅप आणि लेवल इंडिकेटर हे दोन्हीही इंजिनवर ठेवलेल्या अवस्थेमध्ये 2-3 दिवस गाडी चालवलेली होती. इंजिनमध्ये क्रॅंक चालून इंजिनमधलं सगळं ऑइल घेऊन बाहेर बॉनेटमध्ये उडालेलं होतं, संपूर्ण असं थपथपीत तिथं झालेलं होतं ऑइल सगळीकडे, आणि अशा परिस्थितीत मी गाडी चालवलेली होती. इथे महत्वाचा भाग आहे की बापूंनी पुढे येणारं गंडांतर टाळण्यासाठी एक बुद्धिप्रेरक दाता म्हणून त्यांनी मला त्या दिवशी ते ऑइल लेवल आणि कुलंट चेक करायला त्याला सांगण्याची बुद्धी दिली. अन्यथा 2-3 दिवसापूर्वी पूर्ण सर्व्हिसिंग केलेली गाडी पुन्हा एकदा ते चेक करावं का वाटावं मला, हे केवळ त्याने मला बुद्धी दिल्यामुळेच. तो माणूस तिथला होता, तो म्हणाला साहेब याच्यात 2-3 गोष्टींचं गंडांतर एका वेळेस तुमच्यावरचं ठरलेलं आहे. एक म्हणजे ऑइल नसताना तुम्ही गाडी चालवली तर इंजिन सीज झालं असतं, पिस्टन जाम झाले असते, वाटेत गाडी ब्रेकडाऊन झाली असती, ती टो करून नेऊन सगळं इंजिन डाऊन करून पूर्ण इंजिन ड्रिलिंग करून पिस्टन बाजूला काढून पिस्टन पिस्टन रिंग ह्या सगळ्या गोष्टी नवीन टाकण्यामध्ये तुमचा कमीत कमी 1.5-2 लाख रुपयाचा खर्च झाला असता जो तुमचा ठरलेला आहे. दुसरी गोष्ट, ऑइल हे किती ज्वालाग्राही असतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या 2-3 दिवसात पण त्याला म्हणजे मी जी काही गाडी चालवली होती त्याच्यात एकदाही अशी आगीची दुर्घटना झाली नाही जी होण्याची सर्वतोपरी शक्यता होती असं त्या माणसाचं म्हणणं होतं. आणि तिसरी गोष्ट, नेक्स्ट डेला मी 400-450 किलोमीटर असणाऱ्या माझ्या गावी हायवेने जाणार होतो, त्यावेळेस तर इंजिन किती तापलं असतं हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, मात्र
हे सगळं बापूंनी होण्यापूर्वीच योग्य वेळी बुद्धी मला घालून माझ्यावर येणारं हे मोठं गंडांतर टाळलेलं आहे. त्याबद्दल मी बापूंचा किती वेळा ऋणी असेल तितका कमीच आहे. बापू हे आपल्या भक्तांवर आलेलं नुसतं गंडांतर टाळत नाहीत, तर ते येऊ नये याची पण कशी सूचना देतात त्याप्रमाणे वागण्याची बुद्धी देतात हा माझा अनुभव आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संगीत नाथ संगीत नाथ संगीत.